नरेंद्र गौतम. अमित बाब, अशी एक चर्चा जाता की इंडिया एअरलाइन्स जी आसा ती खंयतरी नॉर्थाक तिकेट आपाक दिता म्हणून, तेजे तुमी कितें म्हणलें? पयले सुवातेर समिस्ट गोंयकारांक काल राम प्रतिश्ठापना जी जाली अयोध्येक, तांकां सगळ्या गोंयकारांक समेज गोंयकारांक शुभेच्छा. रिगार्डींग द स्पेसिफीक तुजो क्वेश्चन, सी काँग्रेस पक्षाची लोकसभेक तयारी एक वर्स पयलींच चालू जाली. 40 मतदारसंघान आमचे संघटना रायट अप टू बूथ लेवल हें आमचें काम ऑलमोस्ट कंप्लीट जालां. बूथ कॉर्डिनेटर्स BLA आनी तांचे ट्रेनिंग दॅस ऑल्सो हॅज स्टार्टेड. गोवा काँग्रेसीन आपलो क्लेम आमचे जे हायकमांड आसा ताचे कडेन आमी क्लेम आमची घातल्या, प्लस आमचे मिटिंग्सूय जाल्या ताचेर ऑन इन डिटेल. आतां इंडिया अलायन्स जे आमचे पार्टनर्स आसात ताजे सीट शेअरिंगाचे डिस्कशन अजून जाऊ ना, दॅट आवर हायकमांड वील टेक अ स्टँड ऑन दॅट. गोवा काँग्रेस वील टेक क्लेम फॉर बोथ द सीट्स आणि अल्टिमेटली अवर हायकमांड वील डिसाईड अँड टेक अ कॉल ऑन दॅट. न्ही कशें आहा, सी ऑल पॉलिटिकल पार्टीज आर फ्री टू डिसायड वॉट दे वॉन्ट टू डू, बट बिंग स्पेसिफीक ऑन आम आदमी पार्टी, गोंयच्या विधानसभेन सुद्दां आमी तांचे दोनी आमदार जे आसात ते ह्या सेशनाक तुका दिसतले दॅट वी ऑल आर गोइंग टू फायट इन वन वॉयस. आमचो सगळ्यांचो अजेंडा आसा की ब्रज जुमला पार्टीचे सरकाराक घरा धाडपाचो. वेन इट कम्स टू सीट शेअरिंग त्यांनी तांचो क्लेम कितें आसा तो दे हॅव पूट इट अक्रॉस देयर लिडर्स. आणि तांचो नॅशनल कन्व्हेनर अरविंद केजरीवाल द चीफ मिनिस्टर ऑफ डेल्ली हे आमच्या नेत्याकडे त्यांचे डिस्कशन झाला आणि दे विल डिस्कस ॲट दॅट लेवल अँड टेक अ कॉल. बट अल्टिमेटली इट इज गोवा काँग्रेस हू आय हॅव टोल्ड यू दॅट वी हॅव टेक क्लेम ऑन बोथ द सीट्स. पण एअरलाइन पार्टनर असून सुद्धा त्यांचा जो आमदार असा तो म्हणता की तुमच्या एमपीन काय काम करू ना म्हणून कितली वर्षा जाऊन सुद्धा प्लीज सी ताजेर आय डोंट वॉन्ट टू कमेंट बिकॉज दॅट इज दॅट मस्ट बी हीज पर्सनल स्टेटमेंट वॉट ही हॅज मेड ऑन पार्टी लाईन. वेन देर इज अ इंडिया अलायन्स विच इज हॅपनिंग ऑल अक्रॉस द कंट्री जे त्यांचे लिडर्स असतात हू आर असाइन टू स्पीक ऑन दॅट इशू ऑन द अलायन्स इशू आय थिंक दे शूड स्पीक बिकॉज वेंजीन कदाचित ताजो पर्सनल व्ह्यू ताणें मांडला आसतलो. अल्टिमेटली द गोल इज दॅट दीस टायम आमी दोनी सीट हे BJP येवपाक दिवपा ना हो आमचो प्रयत्न चल्ला आणि दे बिंग अवर अलायन्स पार्टनर्स एनीवेज आमचे तांचे हांगाचे अध्यक्ष जे आसा बाब अमित पालेकर तांचे कडेन आमची इनफॉर्मली आमचे कडेन डिस्कशन जाता. वी हॅव डिस्कस विथ अवर CLP लिडर आणि योग्य त्या पद्धतीन वी वील टेक दॅट स्टँड. ओके, अमित तुम्ही म्हटलं की नॉर्थ आणि साऊथ तुम्ही क्लेम करता पण तुम्ही त्यांच्या कडे शेअर करपाक रेडी ना असे तुमचे? नो सी, आय हॅव टोल्ड यू आमच्या काँग्रेस पार्टीचो स्टँड. आता आय रिअली डोंट नो वॉट दे हॅव डिस्कस विथ देयर लिडर्स, सो वेन द टाईम विल कम वेन वी विल डिस्कस अलॉंग विथ देयर स्टेट लिडर्स ऑल्सो वॉट एव्हर हॅज टू बी डिस्कस पॉईंट्स हॅव टू बी पुट दॅट वील डिस्कस इन दॅट. तातून काय ना, पण तुम्ही दोन्ही क्लेम करता पण शेअर करपाक रेडी ना? नाही, देर इज नो क्वेश्चन बिकॉज अल्टिमेटली द गोल ऑफ ऑल इंडिया अलायन्स पार्टनर्स इज टू थ्रो दीस करप्ट BJP आउट. दॅट इज द मेन अजेंडा. अजेंडा इज नॉट दॅट की म्हाका तू हे सीट दी ते सीट दी. अजेंडा ऑफ इंडिया ब्लॉक टुडे इज टू थ्रो द करप्ट BJP आउट अँड द अजेंडा इज कॉम्प्रोमाइज करून शेअर करपाक रेडी आहे. नो आय सी दोज आर ऑल प्री मेच्युअर क्वेश्चन्स यू आर आस्किंग मी. आय हॅव टोल्ड यू दॅट हाजेर इन डिटेल डिस्कशन वील हॅपन. दीस इज देअर पॉईंट ऑफ व्ह्यू विच आय थिंक द MLAs हॅव पूट अक्रॉस टू देअर लिडर्स. दे वील डिस्कस विथ अवर हायकमांड अँड वील टेक द अप्रोप्रिएट कॉल. तू म्हणलं की BJP फायबर प्रोजेक्ट तुमच्या अलायन्सेस म्हणून कळ्ळें, सो त्यांना वेंजी असं कमेंट करता की तुमच्या अलायन्सेस हॅम्पर करपाना? ना किती वेंजीन असं काय स्टेटमेंट करू ना. सी वेंजी बिईंग MLA ऑफ हिज पार्टी इज पुटिंग हिज पॉईंट फोर्थ. He is bound to put his point forth, no? Ultimately, it is the high command which will take call basis, Baba, what is the ground reality, what is the actual situation, and the basis that they will take the call. There is no infighting between Venzi and us. Okay, sir.
You will see it in upcoming assembly session. We all are fighting in one voice. He has put his point of view from his political party point of view. As a national party, we have put our points which are there to a high command. And our high command will take a call on that. You mean to say all the alliance partnership compromise for the Congress? No, it's not the question of compromise. Today, all the opposition who are there, so-called opposition who are there, their main focus and main goal is to defeat BJP. So when everybody's goal and agenda is to defeat BJP, I think we all have to come on one line. No? So what about the RGP? No, that question you will have to ask him. No, no, I mean, time and again, time and again, we have spoken on this issue. Okay, आमचे इनचार्ज सुद्धा जे आले आहेत आणि सुद्धा ओपन स्पष्ट सांगितले आहे आता ताजे राणी उलवून आय थिंक सगळ्या गोयकरांक खबर आहे बट इट विल नॉट डॅमेज आय डोंट हॅव टू स्पीक ऑन दॅट ऑल द गोवन्स हॅव नाव कम टू नो 2022 सिच्युएशन वॉज डिफरंट ओवर द पिरियड ऑफ ऑलमोस्ट 1.5 years टू क्लोज टू 2 years पीपल हॅव रिअलाइज पीपल ऑफ गोवा हॅव रिअलाइज नाव हु रिअली वॉन्ट टू डिफीट बीजेपी अँड वॉट इज द गोल हांवें केन्ना अप्रोच करूंक ना रे बाबा ताका आय मीन आय डोंट नो ही इज टॉकिंग अबाउट हूम. Thank you.